नील सोमयांशी साधलेला संवाद आपण पाहूया आपल्याबरोबर नील सोमया जे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत क्लीन चिट दिलेली आहे पोलिसांनी सी समरी अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे हायकोर्टासमोर काय वाटतं आजच्या दिवसा आजच्या दिवसा तुम्हाला काय वाटतं आणि ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला होता तो दिवस आज तुम्हाला आठवतो का सत्य परेशान हो सकता आहे पर पराजित नाही म्हणजेच जी सत्याची बाजू आहे त्याला थोडे कष्ट घ्यावे लागतात थोडा त्रास सहन करावा लागतो पण अंतिम त्याचं जी सच्चाई आहे त्याचा जो खरेपणा आहे तो आपल्याला कोर्टाने कालच रिलीज केलेला आहे आणि आज आपण आपल्या माध्यमातून बघत आहात की जे विक्रांतची केस आमच्यावरती फॉर्म्युलेट करून करण्यात आली होती कुठल्या तरी एका प्रवक्त्याच्या बोलण्यावरती त्याच्या कुठल्या तरी खयाली पुलाववरती की सत्तावन्न कोटी रुपयांचा अपहास केला उपहास केला आय डोंट नो काय काय म्हणत होते पण शेवटपर्यंत म्हणजे कालपर्यंत केस झाली सात एप्रिलला तेव्हापासून ते कालपर्यंत पोलीस डिपार्टमेंट कुठल्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचे पुरावे हे कोर्टात सादर करू शकली नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट